नमस्कार भाऊ बहिणींनो, गुड मॉर्निंग सगळ्या भाऊ बहिणींना. काय चाललंय आमच्या भाऊ बहिणींचं? झालंय का स्वयंपाक पाणी? चालला असेल आपल्या बहिणींचा सकाळ सकाळचं काय चालणार असणार आहे दुसरं, बरोबर आहे का? आमचं बी तीच चाललंय रोजच्याप्रमाणे. आपली मायरो दूध पिती, आंघोळ पांघोळ करून बा किती भारी नटून. कसं काय चाललंय इकडे दनू? मायरो काय करते बा? येते का पेला का मी पाजू पाजू का मी? ये इकडे चल. पाच ते धांगडे मायरूला आपल्या सकाळ सकाळ लागतो दूध, हे तर माहितीच आहे. हाय का पाजू देत नाही, स्वतःला पाहिजे. आणि भाऊ बहीण म्हणतात की तिला पाज आधी, तिला पाज आधी ते दूध चमच्यानी, तिला प्यायला येत नाही. मायरू स्वतःच खायला मागते, स्वतःच प्यायला मागते दूध. आता बघा मी घेते तिच्यापासून. थांबाळा मी तुला चालते दे दिके दिके. बघितलं का? मग परत भाऊ बहीण म्हणतात आपली की तू का पाजत नाही, तिला पाजा दूध. तर काय करायचं, मायरूला आपल्या हाताने लागतं खायला पियाला. मायरू पाजू देत नाही दूध. मग लय रडती अगस्तळापणा करते, खात बी नाही पित बी नाही. तुम्ही म्हणत असाल की दुसरा गाऊन कसा काय, आपल्या पुनमताईचा गाऊन घातलाय, आपल्याला कपडे जास्त काय आणलीच नव्हती मी. म्हणून चहा राहिलाय करायचा, चहा करायचा आहे म्हणून म्हणलं थोडासा व्हिडिओ काढून टाकावा सकाळ सकाळचा भावा बहिणीला. चला मग चहा करते. काय करते बघू सांग बरं. इथं गुड मॉर्निंग म्हणलीच नाही तू. गुड मॉर्निंग म्हण की इकडं बघून. हाय का ना सेम पप्पा वनी तिच्या, असंच पप्पा बी बसते आता सकाळचं मांडी घालून. दुसरा पप्पा असल्यावर हे येते का पियाला? तरी मी म्हणते पाजते तर पाजू देत नाही, रडतीये. स्वतः पाहिजे सगळं हाताला खायला. पप्पा बघते तर व्हिडिओ, पप्पाला म्हणा हो का मी दूध पिते म्हण. पप्पा दूध पिते म्हण. या प्यायला तुम्ही बी, तुम्ही प्याला का म्हणा दूध? फोन करा म्हणा. मायरूच चाललंय एकटीच, मायरू काय लय बोलणार नाही आपल्याला. चला आपलं चहा पाणी करू. साफ कर बुकने पातळ्या टाकून का ना, असा मस्त आलं टाकून चहा बनवते का ना. काळा चहा बनवते पण मस्त आलं टाकून भारी लागतो. काळाच्याच पेलेला चांगला असतो आहे दुधापेक्षा. दुधाने पितं होते ते माणसानं. शिवान्या दूध प्यायचं, दूध प्यायचं घे गला. चला तुम्हाला बी दूध साखर देते, आपण शिवण्याला बी लागतं. मायरू बरं शिवण्या बी पेते ते दूध. काय देऊ तुला पाणी? तिकट लागल्या म्हणून पाणी मागते. बरोबर देवा ठीक आहे. भारी लागते ना शिळेच दूध सकाळ सकाळ. मायरू शिळे दूध भारी लागत हे का ना? शिळेच आहे भारी भारी. शिळेच पाय धरू लागते मायरू दूध काढा म्हणते त्यांच्या सासरे बुवाला. है का ना सासरे बुवाला? हा आपल्या शिवण्याला पी दूध देऊ थोडं. आज जास्त दिलं दूध शिळीने. काल जरा अर्धा तांब्या होता, आपण आज एक तांब्या दिलाय फुल एक तांबे. मस्त आणि चमचमीत झणझणीत असा बेत बी बनवायचा आहे आपल्याला. सकाळचा आपला आधी चहा पाणी केलं म्हणजे बेत भारी बनवायचा आहे आपल्याला. परत येईलच बेताचा व्हिडिओ तुम्हाला. मायरू काय पाहिजे तुला? काय मागितलं होतं का मला? नाही म्हणते मायरू आहे का? मला भासवाय लागलं मायरू बोलायचं, इथल्या इथंच भासवाय लागलं. काल गाडी चालवली होती मी, ती व्हिडिओ बघितल्यावर आमच्या आम्हाला कमेंट आले होते की पिंकी गाडी चालवती मस्त. तर पहिल्यांदाच गाडी हातात, पहिला दिवस होता कालचा.
कशी वाटली गाडी मी चालवली भारी वाटली ना येत नाही एवढी आणखी कालच पहिल्यांदाच चालवली चालत येतच नाही आम्हाला गाडी कुठली बी गोष्ट शिकायला वेळच लागतो का ना भाऊ बहिणी दोन ते दोन चार दिवसात शिकेन मी म्हणजे चांगली बऱ्यापैकी आणखी कळत नाही मला ती काय नाही गिरचं कळत नाही ती पुढं मागं पुढं मागं घेर असतात ना पाच का किती असतात तिच्या ते घेर कळत नाही तर घेर तर कळायला पाहिजे मुकळत गाडी चालवून काय उपयोग आहे घेर नाही कळायला चढायला कशी चालवायची परत उतारा उतारा असा आला तर त्याला कशी चढवायची गाडी ती समजलं पाहिजे तेव्हा तेव्हाच गाडी येते नाहीतर मोकळ्यात गाडी कोणती चालवते घे का मग ते डोक्यात घ्यायचं मग शिकायची गाडी मस्त अशी आहे का ना मामीनं गाडी कशी चालवली का मामीने गाडी गाडी शिवण्या बी होते आपल्या तिथं गेलो होतो सगळे मायरू मी शिवण्या पूर्वा परत पूनमताई आपल्या भाऊ असं गेलो होतो तिकडं गाडी शिकायला लांब झालं का चहा पाणी भाऊ बहिणींचं चला मग मग आमचा बी स्वयंपाक उरकायचा आहे बेक बनवणार आहे आम्ही मस्त पैकी चला मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये बाय बाय कशी मायर उतरते बाय म्हणाय बघितलं काय हिला काय घे बाय 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 चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये भेटू ना चला मग बाय भावानं बहिणीनं अगं चहा आता पिंकीने चहा बनवलाय मस्त बघी आपला कोरा चहा चहा बनवलाय काळा चहा बनवलाय काळा चहा आता कसं आपल्याला नाही जमत येत होता चहा पहिल्यांदा पित होता आपण दाजी तुमची पुनम ताई पित होते पण अलीकडं अलीकडं काय झालं आता नको वाटायला लागलं काय दुधाचा चहा आपला कोरा चहा पितो आपण तर मस्त बघिया चहा प्यायला सकाळ सकाळ सगळ्यांना गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग चाललंय पिंकीचं सकाळ सकाळ मारू तुला लव लव अयो दूध होय मला नको बाबा बाय तूच पी 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 मला दे ती दूध तब्येत हा या अलीकडे इकडे तोंड करीत बस ये चल हो गीत ये बस सकाळ सकाळ काय होत की मारूला दूध लागत मांडी घाल होय बर होय काय मांडी घालाय सांगितली बा मारून तर मांडी घातली दाजी खातीरदारी करते तिला पटतच नाही असं काय मांडी घालून बसायचं परत चहा नीट पियाचा आम्ही असं तसं बसलं तर नीट बस नीट बस हिथं ये ना बसाय काय मयरून सारून बसली अशी बस चांगली नटली मयरू फुलं तीन चापून तीन लावलाय डोक्याला तर काय म्हणजे अजून करके मांडी आई काय मांडी घातली की आता आता कवर डबल मांडी घाल लावते का मला पी दूध हा मी कशी दिसते म्हणा मी कशी दिसते छान छान दिसते का सकाळ सकाळ आंघोळ केली म्हणा दूध प्यायला दूध प्यायला आंघोळ केलंय म्हणा सकाळ सकाळ दूध प्यायली इथं धर मायरूला लागतं दूध प्यायला सकाळचं तुम्हाला पहिल्यापासून माहिती आहे आम्ही सांगतोच तुम्हाला सारखं म्हणणं दूध आणलंय ना त्यासाठी मग एकदम मस्त होय खाय ना भारी दूध आमच्या तिकडं गोकुळचा दुधाचा पुडा असतो असं दूध आहे तर काढलेलं नसतं शिळेचं दूध म्हणजे गोकुळच्या पुड्यात गोकुळचा पुडा आणलेला असतो त्याच्यातलं दूध आम्ही मायराला देतो ती बी लय भारी दूध असतो गोकुळ पुडा मग आता हे तर शिळेच आहे शिळेचं लय भारी दूध असत लहान लेकरांना नेहमी द्यावं शिळेचं दूध आयुर्वेदिक असत आहे का चला चहा प्यायला मस्त बघी चला चहा झालाय झालाय चहा चला भावान म्हणून झालं का नाही चहा पाणी नाश्ता पाणी आमचा चहा आताशी चाललाय पूनमला दी चहा त्याच्यात मला बी दी चहा आज काय चपात्या नाही त्या बरं का केली नाही तर रोज चपात्या असते ते सकाळ सकाळ हा पण आज जरा काय झालं लवकरच आवरलंय दाजीने बाहेर जायचंय ना
काय देऊ? चहा प्यायचा. दर 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 ओक तुला दूध पिया आधी तू. दूध पिया आधी दूध. कुठं? आपल्या चला या चहा प्यायला. मग काय चणचणी झणझणीच आपला असा काळा चहा हो का? आलं टाकून केलेलं आहे. आलं टाकून मस्त बघी चहा बनवलेला आहे. सांभाळा इकडे तू मायला इकडे चल. मामा मावशा काय म्हणतात बघ. चल इकडे चल. आज चलला का? नकोच म्हणायला लागले बाबा पोरगी. नाही तर लय टुम टुम बोलती म्हणा. आता बोला ना. आज बोला नाही मायरू. आज दूध पिऊन जाती जास्त टमारली आहे का ना मायरू? मस्त बघायची. हा छपेचा बसा. काही बस छपेला. हा बसा छपेला. तू दूध पिली का नाही मला सांग बरं. तू हे काय चालूच आहे पियाचं? एवढं फुलपात्र भरून होत एवढं पिली आहे. थोडं राहिल्या ना पी. खेळत मिळत असते आपली. चला भावानं बहिणीनं मग आता काय झाला चहा पाणी मस्त बघी. आता माझ्या रुपी ती दूध तर घ्या मग सगळ्यांनी काळजी. भेटू पुढल्या व्हिडिओ मध्ये. सगळ्यांना बाय बाय टाटा. बेताचा नक्कीच तुम्हाला बघायला व्हिडिओ येईलच. बाय बाय. नमस्कार भाऊ बहिणींनो. गुड मॉर्निंग सगळ्या भाऊ बहिणींना. काय चाललंय आमच्या भाऊ बहिणींचं? झालंय का स्वयंपाक पाणी? चालला असेल आपल्या बहिणींचा सकाळ सकाळचं काही चालणार असणार आहे दुसरं? बरोबर आहे का? आमचं बी तेच चाललंय रोजच्या प्रमाणे. आपली मायरू दूध पिते. आंघोळ पांघोळ करून बा किती भारी नटून. कसं काय चाललंय इकडे दनो? मायरू काय करते बाळा? येते का पेला का? मी पाजू पाजू का? मी या इकडे चल. पाजते धांगडे. मायरूला आपल्या सकाळ सकाळ लागतं दूध हे तर माहितीच आहे. हाय का पाजू देत नाही स्वतःला पाहिजे. आणि भाऊ बहीण म्हणतात की तिला पाजा आधी तिला पाजा आधी ते दूध चमच्याने तिला प्यायला येत नाही. मायरू स्वतःच खायला मागते स्वतःच प्यायला मागते दूध. आता बघा मी घेते तिच्यापासून. थांबाळा मी तुला चालते दे दिके दिके. बघितलं का? मग परत भाऊ बहीण म्हणतात आपली की तू का पाजत नाही तिला पाजा दूध. तर काय करायचं? मायरूला आपल्या हाताने लागतं खायला पियाला. मायरू पाजू देत नाही दूध. मग लय रडती अगस्ताळापणा करती. खात बी नाही पित बी नाही. तुम्ही म्हणत असाल की दुसरा गाऊन कसा काय? आपल्या पुनमताईचा गाऊन घातलाय. आपल्याला कपडे जास्त काय आणलीच नव्हती मी म्हणून. चहा राहिलाय करायचा चहा करायचा आहे म्हणून म्हणलं थोडासा व्हिडिओ काढून टाकावा सकाळ सकाळचा भाऊ बहिणींना. चला मग चहा करते. काय करते बघू सांग बर. इथं गुड मॉर्निंग म्हणलीच नाही तू. गुड मॉर्निंग म्हण की इकडं बघून. हाय का ना सेम पप्पा वाली तिच्या. असंच पप्पा बी बसते आता सकाळचं मांडी घालून. दुसरा पप्पाच असल्या म्हणे. येते का पियाला? तरी मी म्हणते पाजती तर पाजू देत नाही रडतीय. स्वतः पाहिजे सगळं हाताला खायला. पप्पा बघत्यात व्हिडिओ. पप्पाला म्हणा हो का मी दूध पिते म्हण. पप्पा दूध पिते म्हण. पप्पा दूध पिते. या प्यायला तुम्ही बी. तुम्ही प्याला का म्हणा दूध? फोन करा म्हणा. मायरूच चाललंय एकटीच. मायरू काय लय बोलणार नाही आपल्याला. चला आपलं चहा पाणी करू. साखर बुकने पातळ्या टाकून का ना असा मस्त आलं टाकून चहा बनवते का ना? काळा चहा बनवते पण मस्त आलं टाकून भारी लागतो. काळाच्याच पेरेला चांगला असतोय दुधापेक्षा. दुधाने पितं होते ते माणसांना. हे शिवण्या दूध प्यायचं. दूध प्यायचं घ्या गला. चला तुम्हाला बी दूध साखर देते. आपण शिवण्याला बी लागतं. मायरू बरं शिवण्या बी पेते ते दूध. पाणी काय देऊ तुला? पाणी
तिकट लागले म्हणून पाणी मारते अरे माझी पाणी हां बरोबर थांब हां देवा ठीक आहे पे भारी लागते ना शिळेचं दूध सकाळ सकाळ मायरो शिळे दूध भारी लागतं हे का ना शिळेचं आहे भारी भारी शिळेचं पाय धरू लागते मायरो दूध काढा म्हणते त्यांच्या सासरे बुवाला है का ना सासरे बुवाला हा आपल्या शिवण्याला पी दूध देऊ थोडं आज जास्त दिलं दूध शिळेने काल जरा अर्धा तांबे होता आपण आज एक तांबे दिलाय फुल एक तांबे मस्त आणि चमचमीत झणझणीत असा बेत बी बनवायचा आहे आपल्याला सकाळचा आपला आधी चहा पाणी केलं म्हणजे बेत भारी बनवायचा आहे आपल्याला परत येईलच बेताचा व्हिडिओ तुम्हाला मायरो काय पाहिजे तुला काय मागितलं होतं का मला नाही म्हणते मायरो आहे का मला भासवायला लागलं मायरो बोलायचं इथल्या इथंच भासवायला लागलं भारी भारी काल गाडी चालवली होती मी ती व्हिडिओ बघितल्यावर आमच्या आम्हाला कमेंट आले होते की पिंकी गाडी चालवती मस्त तर पहिल्यांदाच गाडी हातात पहिला दिवस होता कालचा कशी वाटली गाडी मी चालवली भारी वाटली ना येत नाही एवढी आणखी कालच पहिल्यांदाच चालवली चालव येतच नाही आम्हाला गाडी कुठली बी गोष्ट शिकायला वेळच लागतो का ना भाऊ बहिणी दोन चार दिवसात शिकेन मी म्हणजे चांगली बऱ्यापैकी आणखी कळत नाही मला ती काय नाही गिरचं कळत नाही ती पुढं माग पुढं माग घेर असतात ना पाच का किती असतात ती चार ती घेर कळत नाही तर घेर तर कळायला पाहिजे मकळत गाडी चालवून काय उपयोग आहे घेर नाही कळायला चढायला कशी चालवायची परत उतार असा आला तर त्याला कशी चढवायची गाडी ती समजलं पाहिजे तेव्हा तवाच गाडी येते नाहीतर मोकळ्यात गाडी कोणती चालवते घे का मग ती डोक्यात घ्यायचं मग शिकायची गाडी मस्त अशी है का ना मामीने गाडी कशी चालवली का भारी चालवली मामीने गाडी आहे मामीने गाडी शिवण्या बी होते आपल्या तिथं गेलो होतो सगळी मायरो मी शिवण्या पूर्वा परत पूनमताई आपल्या भाऊ असं गेलो होतो तिकडं गाडी शिकायला लांब झालं का चहा पाणी भाऊ बहिणींचा चला मग मग आमचा बी स्वयंपाक उरकायचा आहे पेत बनवणार आहे आम्ही मस्त पैकी चला मग चला भावानं बहिणीनं अगं चहा आता पिंकीने चहा बनवलाय मस्त पैकी आपला कोरा चहा बनवलाय काळा चहा बनवलाय काळा चहा आता कसं आपल्याला नाही जमत दुधाचा चहा पहिल्यान पित होता आपण दाजी तुमची पूनम ताय पित होते पण अलीकडं काय झालं आता नको वाटायला लागलं काय दुधाचा चहा आपला कोरा चहा पितो आपण तर मस्त बघी या चहा प्यायला सकाळ सकाळ सगळ्यांना गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग चाललंय पिंकीचं सकाळ सकाळ मारू तुला येलो लवकर अयो दूध होय मला नको बाबा बाय तूच पी 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 मला दे ती दूध अलीकडे तोंड करीत बस येत सकाळ सकाळ काय होत कि मायरोला दूध लागत मांडी घालू बर काय मांडी घालाय सांगितले बा मायरून तर मांडी घातली दाजी खातीरदारी करते तिला पटतच नाही असं काय मांडी घालून बसायचं परत चहा नीट पियाचा आम्ही असं तसं बसलं तर नीट बस नीट बस इथं ये ना बघा काय मायरोनी सारं सांडून बसली अशी बस चांगली नटली मायरो कसं काय फुलं तीन चापून तीन लावलाय डोक्याला तर काय म्हणते अजून करके मांडी हे काय मांडी घातली की आता मी आता कवर डबल मांडी घालावती का मला पी पी दूध
हां मी कशी दिसते म्हणावा मी कशी दिसते छान छान दिसते का छान छान दिसते काय सकाळ सकाळ आंघोळ केली म्हणावं दूध प्यायला दूध शक शक दूध प्याले आंघोळ केली म्हणावं सकाळ सकाळ दूध प्याले इथं धर मायरूला लागतं दूध प्यायला सकाळचं तुम्हाला पहिल्यापासून माहिती आहे आम्ही सांगतो तुम्हाला सारखं म्हणणं दूध आणलंय ना त्यासाठी मग एकदम मस्त होईल आम खाय ना भारी दूध चला भावानं म्हणून झालं का नाही चहा पाणी नाश्ता पाणी आमचा चहा तशी चाललाय पूनमला दी चहा त्याच्यात मला बी दी चहा आज काय चपात्या नाही ते बरं का केली नाही तर रोज चपात्या असते ते सकाळ सकाळ हा पण आज जरा काय झालं लवकरच आवरलंय दाजीने बाहेर जायचंय ना दूध पिया आधी तू दूध पिया आधी दूध कुठ आपल्या चला या चहा पियाला मग काय चणचणी झणझणीच आपला असा काळा चहा हो का आलं टाकून मस्त बगीचा बनवले आहे इकडे चल मामा मावशा काय म्हणतात बघ मावशा चल इकडे चल आज चल ना का नकोच म्हणायला लागले बाबा पोरगी नाही तावा लय टुम टुम बोलते म्हणा आता बोला ना आज बोला नाही मायरू आज दूध पिऊन जाती जास्त टमारली आहे का ना मायरू मस्त बघायची छपेचाय बसा काही बस छापेला बसा छपेला तू दूध पिली का नाही मला सांग बरं तू हे काय चालूच आहे पियाचं एवढं फुलपात्र भरून होत एवढं पिली थोडं राहिल्या दर पी खेळत मिळत खेळत मिळत असते आपली चला भावानं बहिणीनं मग आता काय झाला चहा पाणी मस्त बघी आता माझं रुपी ती दूध तर घ्या मग सगळ्यांनी काळजी भेटू पुढल्या व्हिडिओ मध्ये सगळ्यांना बाय बाय टाटा बेताचा व्हिडिओ येईलच तुम्हाला बेताचा नक्कीच तुम्हाला बघायला व्हिडिओ येईलच बाय बाय.